नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी धनंजय, आपण पाहता शेतीगुरुजी यूट्यूब चॅनल। मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत उपरे येथील समाधान नागणे यांच्या शेवग्याच्या शेतीवर। मित्रांनो, यांच्याकडे पाऊण एकरामध्ये शेती शेवग्याची केलेली आहे आणि यापासून हे चांगले उत्पन्नही घेत आहेत। तर मित्रांनो, निश्चितच आपल्याला शेवगा शेतीबद्दल ते माहिती सांगणार आहेत आणि निश्चित आपले जे काही दुष्काळग्रस्त शेतकरी आहेत त्यांच्यासाठी शेती ही वरदानच आहे। मित्रांनो, 1 इंची पाण्यामध्ये आपण 1 एकर शेवगा शेती करू शकता आणि यामधून कमीत कमी 1 लाख आणि जास्तीत जास्त 10 लाखापर्यंत उत्पन्न घेऊ शकता। तर निश्चितच मित्रांनो, व्हिडिओ पाहण्यासारखा आहे आणि जर का चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा। तर मित्रांनो, चला भेटूया नागणे यांनाच। नमस्कार सर। नमस्कार। आपला नाव पूर्ण ॲड्रेस सांगा। माझं नाव समाधान बाळासाहेब नागणे, राहणार उपरी, तालुका पंढरपूर, जिल्हा सोलापूर। सर, आपलं शिक्षण काय झालंय? माझं शिक्षण ग्रॅज्युएशन आहे। आपण आपल्या शेतामध्ये शेवग्याची लागवड केलेली आहे, हा कोणता वाण आहे, म्हणजे कोणती जात आहे शेवग्याची? हा ओडिसा 2 आहे। ओडिसा 2, ठीक आहे। सर, आपण याची लागवड कोणत्या महिन्यामध्ये केलेली? साधारणतः आता ह्याला 5-5.5 महिने झाले। साडेपाच महिने झाले। याचं अंतर काय ठेवलंय आपण लागवडीसाठी? त्यांचं अंतर आता ही दोन्ही मधलं 9 आहे ना, असं रुंदी 12 फूट आहे। 12x9 या अंतरावर केलेली। आपण ही जी लागवड केलेली आहे, ही लागवड आपण बियाण्यापासून केली का रोपापासून केलेली? बियाण्यापासून केलेली। बियाण्यापासून किती क्षेत्रावर लागवड आहे आपली? पाऊण एकर आहे। पाऊण एकरात आपल्याला बियाणे किती लागले यासाठी? आपल्याला बियाणे 1/2 किलो आणलं होतं, त्यातलं शिल्लक राहिलं होतं थोडं। 1/2 किलोतले शिल्लक राहिले? ठीक आहे। कुठून खरेदी केली आपण हे बियाणे? शेजारी गोलप म्हणून आहे त्यांच्याकडं। ओके ओके, ठीक आहे। सर, आपण ज्यावेळेस लागवड केली त्यावेळेस या जमिनीची काय मशागत वगैरे काय केली होती त्यासाठी? हिला नांगरलं होतं आधी, परत पाळी घालून रान भुसभुशीत करून सरी घातली होती। ओके, शेवगा लावण्यासाठी। ठीक आहे। तर आपलं आता हे किती महिन्याचं सध्या आहे ते टोटल हे बाग? 5.5 ते 6 महिने होत आहे। 6 महिन्यामध्ये आपण पीक घेण्यास चालू झालेले? ओके। तर यासाठी आपण काय म्हणजे याच्यावर किडी रोग वगैरे काय झाले होते याची काय काळजी घेतली होती आपण? किडी रोग ह्याचा असं तसं काय नाही, फक्त मी ते बायो 303 ती मारलं होतं 1/8 मिली एका पंपासाठी। परत 12/32/16 टाकले, आता अजून एकदा टाकायला 12/32/16 आणि बारीक होतं तेव्हा ह्युमिक सोडत होत महिन्याला ह्युमिक सोडायचं। ठीक आहे। या एवढ्या याच्यासाठी आपल्याला काय म्हणजे खते कोणकोणती देत आहे? आपण ज्यावेळेस लागवड केली बियाणे टोचले त्यावेळेस काय प्रोसेस केली होती आपण? बियाणे टोचले, शेवगे झाड असं 1-2-3 फुट झालं तेव्हा शेणखत लेंडीखत टाकलं होतं मी, शेळ्यांचा टाकला, आपल्या घरच्या शेळ्या त्या शेळ्यांचा टाकला होता, एका झाडाला 2-2 पाट्या टाकल्या होत्या। ठीक आहे। आणि याच्यासाठी आपण फवारण्या कोणकोणत्या करतायत तर रोगराईसाठी? याच्या फवारणी काय आहे, दुकानदाराने सांगितलं होती काय क्रोकलेन आळीसाठी, क्रोकलेन ही मारत। या एवढ्या आपल्या पाऊण एकरातून किती अपेक्षित उत्पन्न आहे आपल्याला सध्या? आता माझे पहिल्याच थोडा 1-2 पोती गेली होती, ती 52 रुपये किलोने गेला आहे, त्या 2 पोत्या मला 1400-1428 रुपये आल्या ते। बर बर, आता अजून चालू आहे, अजून एक आता 5-6 ठिकाणी निघते। ठीक आहे। तर याचे बहार किती असतात आणि तुम्ही किती घेणार आहे याचे बहार? म्हणजे 2 बहार असतात वर्षातून का एकच घेणार आहात? 2 घेईल वर्षात। 2 येतात ही चालू झाला का परत छाटायला लागेल? बर, छाटला 4-5 महिन्यात आली शेंगा लगेच चालू होतोय, म्हणजे वर्षातून 2 बहार घेता येतात आपल्याला। ठीक आहे। याच्यासाठी मार्केट वगैरे कोणतं आहे आपल्याला? मार्केट काय, गाडी आपली आहे शेजारची, पुण्याला जाती डायरेक्ट। बर बर, ती किलोवर येते, किलोला 2.5 रुपये किलो। 2.5 रुपये किलो म्हणजे तुमच्याकडून ते वाहतूक खर्च घेतात? काय सांगाल, शेवगा शेती परवडण्यासारखी आहे का? अवलय परवडते, मी आता आपलं सदासजी लावलं होतं, जर आता चांगला मिळायला लागला आणि काय खर्च नाही ह्याला। बर बर, काय खर्च नाही, काय एवढं फवारायला लागणार, फक्त फुलगळीसाठी तेवढं मारायला लागते, बाकी काय अडचण नाही। बर, आबळ आल्यावर तेवढं मारायचं, काय अडचण नाही। ठीक आहे। मग याच्या शेती या शेतीसाठी पाणी किती लागतं? पाणी थोडं लागतं, 1 इंची पाणी असलं तरी 1 एकर क्षेत्र लागून। म्हणजे दुष्काळी भागातील शेतकऱ्यांसाठी एक म्हणजे खूप चांगलं पीक आहे, खूप चांगलं, 1 इंची पाण्यामध्ये 1 एकर शेती येऊ शकते आरामशीर, आणि ह्याला 4-5 दिवसात पाणी एकदा लागते, ती बी वापसाव द्यायचं, लय पाणी बी चालत नाही। बर बर बर, वापसा आल्या का द्यायचं पाणी?
याला जमीन कशी असावी, काय काय सांगाल याच्यासाठी? जमीन लय पाण्याचा निचरा होणार आहे, असं लय पाणी विधरून राहणार आहे पावसाळ्यात, मग प्रॉब्लेम येतो. म्हणजे जास्त काळ्या रानाने ज्याला धर कमी आहे, म्हणजे जास्त आहे असे नसो, म्हणजे जर खडकाळ असली तरी चालते चालते, पण जास्त खोलीची नसावी, म्हणजे काळे रान जास्त खोलीचं नसावं, पण पाण्याने निचरा होणार, निचरा होणार पाहिजे, चढावर असली तरी चालते. ओके ओके. आपल्याला अपेक्षित उत्पन्न किती आता या पावणे अकरामधून, इतरांना किती मिळतं, तुम्ही किती का मिळेल असं आपल्याला अंदाज आहे? आता अंदाजे मला तरी वाटतं की 2-3 लाख रुपये तर मिळतील, 3 लाखापर्यंत मिळू शकतील. ओके ओके. आता ही कारण आता चालूच आहे, आता ही 6 महिना तोडायला चालूच, 4-8 दिवसाला सारखं तोडायला चालूच. ओके, आता 6 महिना असं चालू आहे. आता अजून शेंडा हाणायचा आहे, आज आता शेंडा हाणायचा आहे, निमा हाणलाय तिकडला, बर शेंडा सारखा हाणायला लागतो, त्याचा शेंडा हाणला का नाही त्यातनं कळी निघते, अशी कळी निघली का मग तिथं फुलं ही शेंगा लागाय चालू. सर हे सांगा आम्हाला की झाडांची छाटणी कशा प्रकारे करायची असते? आता हे झाड आहे का नाही, या झाडाच्या हितन हे शेंडा कट करायचा, बरं, ह्या फाट्याच्या हितन मोहरन कट मारायचा, म्हणजे परत शेंडा निघताना हितन हे कंड निघतो, त्याचा फायदा आपल्याला जास्त फुटव तयार होते. तर म्हणजे प्रत्येक एक बहार घेतल्यानंतर छटणी करायची, छटणी करायची. किती वर्ष आपण हे घेऊ शकतो टोटल एकदा लागवड केल्यानंतर? ही काय 4-5 वर्ष चालू शकते, त्याची काय अडचण नाही, 5 वर्षाच्या पेक्षा जास्त पर्यंत चालू शकतो. शेतीमध्ये शेवगा शेतीमध्ये जी काय मोहर आहे ती मोहर गळ किंवा फुले गळ फुले गळ वगैरे होती का? होती. मग त्याच्यावर काय उपाययोजना करताय आपण? ते मारायचं फुलगळ. ओके ओके. तर मला सांगा या शेतीपासून आपल्याला आंतरपीक वगैरे काय घेतलंय का आपण याच्याबरोबर? कांदा टाकला होता पण पाणी नव्हतं, याला आपले ड्रिप दिल. बर बर. कांदा हे भारी आंतरपीक घेऊ शकतो, कांदा घेऊ शकतो आपण, ठीक आहे. भविष्यात बियाणे वगैरे तयार करणार आहात का आपण? ठीक आहे. म्हणजे जर का आपण भविष्यात बियाणे केले तर आपण विकू शकता. बियाण्याचे दर काय आहेत सध्या? बियाणं आता हे जवळसाठी 4000 ते 3000 रुपये किलो जाते. 4000 ते 3000 पर्यंत बियाणं जाते. याला आपल्याला तयार होण्यासाठी किती किलो शेंगा लागतात? 1 किलो बियाणे तयार व्हायला 1 किलो बियाणं होण्यासाठी 5 किलो शेंगा लागते. 5 ते 7 किलो पर्यंत शेंगामध्ये तयार होत. म्हणजे आपण जर का मोठ्या लांबड्या असले जरी आपण 1500 जरी बियाणं विकले तरी परवडण्यासारखं आहे. म्हणजे ज्यावेळेस दर शेंगांचे कमी होतील त्या टायमिंग मध्ये जर आपण बियाण्यासाठी शेंगा पकडून ठेवल्या तरी सुद्धा चालण्यासारखं आहे. आणि बियाच लावायच्या, कारण रोप कसे होते ते जळून जाते. बिया लावलं का 5 ते 7 दिवसात उगवूनच येते, काय अडचण येत नाही, तुटाळ होत नाही, काय नाही काय नाही. मग बिया लावताना किती, 2 लावायचे का 1? 2 लावायचे. तर निश्चितच मग ही शेती खा शेतकऱ्यांना जे दुष्काळग्रस्त आहेत, कमी पाणी आहे, त्यांना परवडण्यासारखे अगदी बिनठोक त्यांनी करायची. ओके ओके. या शेवगा शेती केल्यानंतर आपल्याला कमीत कमी किती दर मिळतो आणि जास्तीत जास्त किती पर्यंत दर असतो याचा? शेवग्याला का नाही 25 रुपये जरी दर मिळाला तरी परवडते बघा, कारण काय खर्च नाही काय नाही, 25 रुपये दरानं परवडत. जास्तीत जास्त पर्यंत ही आता महागल्या महिन्यात 1.5 महिन्यात 150 ते 100 रुपयाच्या पार गेलता शेवगा. बर बर. किलोला 1 किलोला. ओके ओके. मग आपण काय सांगाल शेतकऱ्यांना जे दुष्काळग्रस्त आहेत, ज्या ठिकाणी पाणी कमी आहे, त्यांना तुम्ही काय सांगाल? दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांनी तर अवश्य शेवगा पीक लागवा, कारण ह्याला खर्च अतिशय कमी आहे. खर्चाचं नाव नाही, फक्त बियाणं आणि पाणी व्यवस्थित दिलं का काय सुद्धा अडचण नाही. खत व्यवस्थित हे केलं, व्यवस्थापन केलं, काय सुद्धा अडचण नाही. चांगल्या प्रकारे आपण पीक घेऊ शकतो आणि चांगले उत्पन्न घेऊ शकतो. मग तुम्ही काय सांगाल आपल्या शेजाऱ्यांचा यांचा अनुभव, एकरी त्यांनी किती पर्यंत उत्पन्न घेतलेलं आहे? आता आमच्या इथं गादीगावला 3 एकराचा प्लॉट होता बर, अतुल बागल म्हणून, त्यांना 3 एकरामध्ये 45 ते 46 लाखाचं उत्पन्न मिळालं. बर बर. कोणती व्हरायटी होती त्यांच्याकडे? ती ओडिसा 1-1 होती बहुतेक, 1-2 होती अशी काही. ओके ओके ओके. ठीक आहे सर, निश्चितच आपण खूप चांगलं मार्गदर्शन केले आणि जे काही दुष्काळग्रस्त शेतकरी आहेत त्यांच्यासाठी खूप फायद्याची ठरणार आहे आपली मुलाखत. ठीक आहे, आपलं जाता जाता नाव आणि मोबाईल नंबर सांगा, जेणेकरून जर का शेतकऱ्यांना भविष्यात बियाणे हवे असतील आणि इतर कोणत्याही माहितीसाठी तुम्हाला निश्चित कॉन्टॅक्ट करतील. माझं नाव समाधान बाळासाहेब नागने, राहणार उपरी तालुका पंढरपूर, जिल्हा सोलापूर. माझा मोबाईल नंबर आहे 90-11-49-74-08. ओके, धन्यवाद धन्यवाद.